नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आणि पाहूयात आता महत्त्वाची बातमी। गुंडेवाडी गावात नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम। गुंडेवाडी तालुका मिरज या गावामध्ये नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम राखण्याचे काम अशोक केरू बने हे आजही करीत आहेत। नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पवित्र असा सण आहे। या सणादिवशी प्रत्येकाच्या घरी नागदेवतेची पूजा केली जाते व नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे। काली या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्री कृष्ण सुरक्षित वर आले होते व त्या दिवसापासून नागपूजा करण्यास प्रारंभ झाला आहे। मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या गावांमध्ये श्री अशोक केरू बने हे 1 ते 1.5 फुटी नागोबाची चिखलाची मूर्ती तयार करतात व ती मूर्ती विविध फुलांच्या सहाय्याने सजवली जाते, त्यामुळे ती मूर्ती अधिकच आकर्षित व सुंदर दिसते। प्रथम त्या मूर्तीचे पूजन स्वतःच्या घरामध्ये केले जाते व नंतर शेजारी पाजारी सुद्धा येऊन त्या नागदेवतेची पूजा करत असतात। त्यानंतर त्या नागदेवतेला वाजत गाजत मिरवणूक काढत गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागोबाच्या मंदिरात ती चिखलाची मूर्ती ठेवली जाते व गावातील सर्व जाती धर्मातील स्त्रिया दिवसभर नागदेवतेची पूजा करत असतात। अशा प्रकारे ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा कायम राखण्याचे काम केले जाते। सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ।